रितेश सोबतच सलमान आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाला घेऊन तसा खूपच एक्साइटेड आहे. त्याची ही एक्साइटमेंट त्याच्या ट्विटरवर अगदी ओसंडून वाहत होती. अगदी 11 जुलैला त्याने केलेल्या ट्विटमध्ये त्याने लय भारी आणि किक या दोन्ही चित्रपटांचीही सांगड घातली. त्यातलं पहिलं ट्विट असं होतं, लय भारी इज लय भारी, थँक्स रितेश, लव वर्किंग विथ यू, हॅड अ ग्रेट टाइम ऑन द सेट्स अँड सुपर किक टू स्पीक इन मराठी टू, गॉड ब्लेस यू मॅन. त्यासोबत लगेचच त्यांनी चित्रपट पहा असंही प्रेक्षकांना सांगितलं, वॉच द फिल्म अँड लेट इज नो व्हॉट यू थिंक ऑफ इट. त्यानंतर लगेचच अगदी त्याच दिवशी सलमानने मराठीतून ट्विट्स करायलाही सुरुवात केली, जसं की लय भारी बघा आता, ताबडतोब म्हणजे नाव मॅन, गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडला घेऊन जा, एकटा बघ पण बघ काय लय भारी. त्यानंतर दुसरं ट्विट असं होतं, आईला घेऊन जा, माईला घेऊन जा, ताईला घेऊन जा, पण जा आता, लवकर जा, नंतर जा पण जा, माझा मराठी मध्ये डेब्यू झाला रे. वेल, सलमानचं मराठी तोडकं मोडकं कसंही असलं तरी त्याने आपल्या मराठी भाषेतून प्रेक्षकांना थिएटरमध्ये गर्दी करण्याचं आव्हान दिलंय. सलमानची आपल्या या मराठीतल्या डेब्यूला घेऊन असलेली एक्साइटमेंट नक्कीच कौतुकास्पद आहे. नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव, सबस्क्राईब टू राजश्री मराठी.